लोकसत्ताने हा एक अतिशय चांगला उपक्रम मागील वर्षीपासून सुरू केला आणि गोखले इन्स्टिट्यूटच्या मदतीने या ठिकाणी जिल्ह्याचा विकासाचा निर्देशांक एक अतिशय चांगली कॉन्सेप्ट या ठिकाणी सुरू झाली. खरं म्हणजे जिल्ह्याचा विचार करणं हे याकरता आवश्यक आहे की महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातले मुंबईसहित 5 जिल्हे असे आहेत की ज्या 5 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या जीडीपीचा 50% भाग आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे एकीकडे प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघत असताना जर विकासाचा समतोल किती आहे याचं मोजमाप आपण केलं तर कुठेतरी हे लक्षात येतं की एक डिस्पॅरिटी आहे. बराचसा भाग असा आहे की जो पाहिजे त्या प्रमाणात विकसित होऊ शकलेला नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये तर वर्षानुवर्ष दांडेकर समिती, मग इंडिकेटर बॅकलॉग समिती, मग त्याच्यानंतर एक अजून आपण समिती तयार केली होती, अशा विविध समित्यांनी विकासाचा जो असमतोल आहे याबाबत बरंच भाष्य केलंय. पण डायनामिक पद्धतीने अशा प्रकारचे इंडिकेटर्स हे फार आपण काही वापरलेले नाहीत. मला या गोष्टीचा आनंद आहे की विशेषतः केंद्र सरकारने माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आकांक्षी जिल्हे अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आणला आणि विकासाच्या प्रगतीच्या या सगळ्या वाटचालीमध्ये जे जिल्हे मागे राहिले आहेत त्या जिल्ह्यांना आकांक्षी जिल्हे घोषित करून त्या जिल्ह्यांच्या विकासाकरता आपल्याला काय करता येईल अशा प्रकारचं एक मॉडेल मांडलं आणि राज्यांनी देखील त्याला रिस्पॉन्ड करत महाराष्ट्रातले जे 4 आकांक्षी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आपण काम सुरू केलं. आणि मला आनंद वाटतो की ज्यावेळेस लोकसत्ताचा डिस्ट्रिक्ट इंडिकेटर आपण पाहतो तर त्याच्यामध्ये आकांक्षी जिल्ह्यांनी केलेली प्रगती ही आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते, जी अत्यंत महत्वाची आहे.